माझा युक्तिवाद असा होता की ही काही धमकी पोलिसांनी 506(2) मध्ये आणलेली आहे, ती धमकी मी कुठेही ज्यांचं नाव घेतलं गेलं, ज्या प्रसिद्ध उद्योगपतींचं नाव घेतलं, त्यांना डायरेक्टली दिलेली नाही. जी काही धमकी ते म्हणतात ती माझी धमकी त्यांच्या हॉस्पिटलला आहे, त्या हॉस्पिटलला दिली गेलेली आहे. आणि त्याच्यामुळे त्या धमकीचा ज्या प्रसिद्ध उद्योगपतींच्या वर कोणत्याही प्रकारचं हे संबंध नसल्यामुळे हा जो 506(2)चा जो कलम लावलेला आहे ते मुळातच चुकीचा आहे. कोणत्या नावाने त्यांनी धमकी दिली पोलीस रिमांडमध्ये काय म्हटलंय? म्हणजे म्हणतात की अफजल गुरु वगैरे नावाने दिली गेली असं पोलिसांचं म्हणणं, पण ते त्याच्याशी आणि आमचा आणि अफजल गुरुचा काहीही संबंध नाही. तुमचा अशील मनोरुग्ण आहे का? आम्ही आम्ही जवळजवळ 2013 पासूनची मेडिकल ट्रीटमेंट त्या संदर्भातली घेत आहोत, ते अजून सुद्धा कंटिन्यू आहे. पण यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे त्यांनी गुन्हे केलेले नोंद आहे एमएचबी फाउंडेशन मध्ये. वारंवार गुन्हा मनोरुग्ण असल्यामुळे आणि महत्वाचं म्हणजे त्याला त्याची जी भावना आहे की त्याच्यावर पोलीस आणि इतर लोक जी म्हणजे त्याच्या घरात पोलीस येतात, त्याच्या घरात त्याला त्रास देतात, अशी त्याची ती एक प्रकारची भावना झालेली असल्यामुळे तो त्या प्रकारची एक कृत्य करत असावा असं आम्हाला असं वाटतं. तुम्ही कोर्टापुढे मागणी केली आहे की मानसोपचार तज्ञांच्या देखरेखीखाली त्याच्या पोलीस कस्टडीत तपास व्हावा, ती मागणी कोर्टानं अमान्य का केली? अमान्य केलेली नाही. काय केलं? त्याच्यावर मान्य न्यायालयाने आपले हे ऑर्डर केलेली आहे. काय ऑर्डर केली आहे? ऑर्डर मला वाचायला नाही, कारण कोर्टानं तुमची मागणी केल्यानंतर कोर्टानं त्याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. नाही नाही, जरी त्यांनी प्रतिक्रिया नाही दिली तरी त्यांनी ऑर्डर मी जे हे दिला होता अप्लिकेशन दिला त्याच्यावर त्यांनी ऑर्डर केलेली आहे. आरोपीला कुठपर्यंत कस्टडी देण्यात आलेली आहे? 20 ऑगस्ट पर्यंत कस्टडी आहे. तिकडे